हा पाणी मी तो बहुत से पुतळे, पाण्यामध्ये असंख्य पुतळे आहेत. हा शिखरावर आहेत, पहाडावर आहेत, प्रतापगडावर आहेत, आहेत ना. आणि आता ज्या बातम्या समोर येत आहेत, ये ठाणे कनेक्शन आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन हे मी सांगत नाही. या बातम्या समोर येत आहेत. हा पाणी मी तो बहुत से पुतळे, पाण्यामध्ये असंख्य पुतळे आहेत. हा शिखरावर आहेत, पहाडावर आहेत, प्रतापगडावर आहेत, आहेत ना. 120-150 किलोमीटर वेगाने वारे वाहतात प्रतापगडावर. ते पुतळे जागच्या जागी आहेत. 70-75 वर्षापासून पंडित नेहरूंनी स्थापना केलेले, छत्रपती शाहू महाराजांनी स्थापना केलेले, पण एक 7 महिन्यामध्ये एक पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर पडतो. तुम्ही पाहिलं असेल की वाऱ्याने पुतळा पडला, पण त्याच वाऱ्यानं त्या किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या बाजूला नाळी पोफळीची झाडे दिसत आहेत तुम्हाला, ती कुठे पडल्याचं दिसत नाही आहे. झाडं पडली त्या दिवशी, लोकांची घरं पत्रे उडाले असं काही झालेलं नाही आहे. जेव्हा वादळ येतं तेव्हा लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, झाडं पडतात, वृक्ष पडतात, हा बोटी बुडतात समुद्रातल्या, तसं काहीच झालं ते दिसत नाही. फक्त पुतळा पडला. पुतळा पडला याचा अर्थ पुतळा पोकळ, भ्रष्टाचारानं पोखरलेला चौथरा, कोट्यावध रुपये खाल्लेले आहेत. आणि आता ज्या बातम्या समोर येत आहेत, ये ठाणे कनेक्शन आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन हे मी सांगत नाही. या बातम्या समोर येत आहेत, त्याच्यावरती खरं म्हणजे विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली एक SIT स्थापन केली पाहिजे याची चौकशी करण्यासाठी. कोट्यवधी रुपये, शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार झाला या पुतळ्याच्या मागे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे सरकार भ्रष्टाचार करतं आणि पैसे खात आहे, आणि त्या पैशातून तुम्ही परत महाराष्ट्राच्या निवडणुका लढणार आहात, हेच पैसे, याचा काय फक्त निषेध करायचा? थंड बसायचा शंढासारखं?